राज्यात भरपूर ठिकाणी बसवण्णाची पुतळे आहेत, त्यापेक्षा वेगळा पुतळा काय असणार आहे का, वेगळा काय असणार आहे? आता मी तुम्हाला त्या पुतळ्याचं वैशिष्ट्य हेच सांगितलं. तुम्हाला एक अत्यंत जगविख्यात अशा शिल्पकाराकडून तो अभिषेक म्हणून घेतो, म्हणजे त्याची पुन्हा पुतळा म्हणून घेतो. एक तिसरी गोष्ट की नुसता केवळ आकृती नाही आहे, तर तिथं एक बसवण्याच्या विचारांची तिथं काय असणार आहे, शिल्प असणार आहे, असं असणार हे वेगळे पण आहे. प्रेक्षणी तर बाकी सगळे जे असतात ते करणारच होतं, पण लाईटिंग सुशोभीकरण ते सगळं असणार आहे आणि चांगल्या पद्धतीचं त्याचं सुशोभीकरण करणार आहे. राज्यात नाही तर देशभरामध्ये सर्वत्र पुतळे पाहिले जातात महापुरुषांचे, परंतु कुठेही आपल्याला क्वचित कुठेतरी त्याच्यावरती छत्र आहे आणि ते अतिशय महत्त्वाचं वाटते. त्यामध्ये तुम्हाला काही बदल करता येईल का? कारण का महापुरुष गेल्यानंतरही त्यांचे विचार आपण जोपासतो, परंतु त्यांना मात्र 4 महिने उन्हाळ्यात, 4 महिने पावसाळ्यात आणि 4 महिने हिवाळ्यात त्यांच्या पूर्ण कृतीला ठेवले, त्याबद्दल तुम्हाला काही करता येईल का? त्याच्यावर छत्र असं वेगळं स्वरूप होणार आहे काय? पण त्याच्यामध्ये आम्हाला मंजुरी देताना जिल्हाधिकाऱ्यांनी या पुतळ्याच्या एकूण देखभालीची संपूर्ण जबाबदारी समितीवर सोपवली आहे. बस त्यामुळं ही समिती त्या अनुषंगानं पुतळ्याची जी देखभाल करणं ज्या तुम्ही म्हणाल होता ते सगळ्या पद्धतीची देखभाल समिती करणार. अजून बाकी कुणाला पत्रकार प्रश्न विचारू शकतो सर? ज्येष्ठ दवीर सर, ज्येष्ठ पत्रकाराचा काही प्रश्न आहे का? दादा आता आपण म्हणाल 75 लाखाचं बजेट आहे पुतळ्याचं, मग याच्यामध्ये मगाशी बोलताना तुम्ही सांगितलं काही आपण निधीसुद्धा गोळा करणार आहेत, तर मग निधीच्या माध्यमातून आणि शासनाकडून आपल्याला किती म्हणजे बजेट मिळते, निधी मिळतो शासनाकडून? नगर परिषदेला आम्ही विनंती करतोय, आमचे आमदार आहेत, कारण सुशोभीकरणासाठीचा निधी लागणार आहे, तो निधी आपण आमदार खासदार अशा चकून सरकारकडे सुद्धा आम्ही कोटा नावाच्या त्या वेगळ्या प्रकारचा निधी असतो त्याच्याकडून आम्ही मदत मागणार आहोत. आता कुठून कशा स्वरूपाची पद्धत मिळणार आहे सर आम्हाला माहिती नाही आहे, पण ते इस्टिमेटेड आहे याच्या तुम्ही म्हणजे सरकारची मदत आम्हाला मिळो न मिळो पुतळा. मगाशी बोलताना म्हणालात आपण की या पुतळ्याच्या ठिकाणी विचारांचं वेगळं व्यासपीठ असणार आहे, विचार व्यासपीठ असणार आहे, म्हणजे नेमकं काय असणार आहे? सांगितलं तुम्हाला मी विचार म्हणजे हे बसवांना पुतळा नुसता नाही हा, तर हे त्या बसवांच्या विचारांचा प्रसार करणार आणि त्यांच्या एकूण जीवन चरित्रावरती प्रकाश टाकणार असं ते व्यासपीठ आहे. शिलालेख असणार आहेत त्याच्यावरती शिलालेख असणार. काय कवी कैलास काम हेच पूजा आणि सामाजिक समता हे अनुभव मंडपातून दाखवलं. एका अनुभव मंडपामध्ये बसवेश्वरावरच्या अनुभव मंडपामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते, तो जे आहे ते अनुभव मंडप जर तिथं साकार केलं तर लोकांच्या मनात गेल की हा सामाजिक समरसतेचं एक प्रतीक आहे. काय काम हीच पूजा, अवडंबर केलं नाही किंवा पूजा पूजेला महत्व दिलं नाही त्यांनी, धर्म कर्मकांडाला महत्व दिलं नाही बसवेश्वराने. मग कर्मकांड सोडून काम करणारा जो आहे तो प्रत्येक मग चांभार असेल, कुंभार असेल, कुठला एका धर्माचा असेल जो काम करणार आहे, 18 पगड जातीतला काम करणारा जो आहे त्या काम करणाऱ्याची प्रतिकृती म्हणजेच अनुभव मंडप आहे, त्या अनुभव मंडपाची प्रतिकृती आपल्याला तिथं करायचं. त्यामुळे हा सामाजिक एकतेचा संदेश जो आहे तो सगळीकडे जाणार. देव मंदिरात देवळात नाही तर तो चांदण्यात आहे, इष्टलिंग म्हणजे परमेश्वरच, म्हणजे काय करून देवच भक्ताच्या गळ्यात बांधलेला आहे, लिंग जे आहे ते परमेश्वर, ही फार मोठी शिकवण बसवांची आहे. तुम्हाला कुठे जाण्याची आवश्यकता नाही, परमेश्वर हे तुमच्या अंतकरणात आहे आणि म्हणून इष्टलिंग जे आहे ते इष्टलिंग म्हणजे देव, देव हा भक्ताच्या गळ्यात आहे, भक्ताच्या गळ्यात आहे, ही भावना म्हणजे बसवांनी फार मोठा विचार त्या याच्यातून दिला असला तो वेगळा म्हणून सांगितला. युग प्रवर्तक क्रांतिकारी स्वरूपाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर आत्ता महात्मा बसवांचा पुतळा, हे 3 पुतळे उभे राहत आहेत अहमदपूर शहरामध्ये. मग यानंतर आणखी काही महापुरुषांच्या पुतळ्यासाठी आपलं काही योगदान असणार आहे का? मी म्हटलं की 3 पुतळ्यांची घोषणा केली होती की त्याच्या स्वर्गीय मुंडेसाहेबांचा पुतळा बघण्यासाठी सुद्धा मी जागा मागणी केली होती नगरपालिकेला, नगरपालिकेने त्याची मान्य पण केली, ठरव केली होती, पण काही लोकांनी त्याला ठीक आहे तिथं ते ऑब्जेक्शन घेतल्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी ती परवानगी तो यांचा ठरावच रद्द केला आणि ती परवानगी मिळालेली. पण थोडं मुंडेसाहेबांचा सुद्धा पुतळा उभारला नाही आपल्या
साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा पुतळा सुद्धा मी बोलली होती त्यावेळेला घोषणा केली होती काही वेळेला तोही आता समिती गठीत झालेली तोही मूर्त स्वरूपात येतोय आणि त्याच्यासाठी सुद्धा म्हणून आता व्यक्ती आमची समिती तर आणि समिती म्हणून सुद्धा आम्ही सगळे या महापुरुषांची इथे पुतळी उभा करण्यासाठी आम्हाला समितीला म्हणून जे योगदान द्यायचं आहे आम्ही सगळी समिती देणार.